आता ती मला धमकी द्यायला लागलीत आता की अजून जन्माला यायचं आहे आम्हाला घरातनं बाहेर पडू देणार. तुम्हाला कुणी अडवलं घरातनं बाहेर पडायला? त्याला घरातनं बाहेर पडायला कुणी अडवलेलं आहे? मी जर प्रभाकर देशमुखावर गुंडगिरी केली ना घरातनं बाहेर पडला नसता. बाकीचं सोडून द्या, मी कधी केली नाही. माझ्या गावातही प्रभाकर देशमुखाचं भूत असतं, माझ्या गावातही त्यांना मतं पडतात, आणि त्यांची तशी अपेक्षा असेल तर मग त्या विचार करू आपण. लोकप्रतिनिधी मात्र सांगतायत की प्रभाकर देशमुखला घरातून बाहेर पण पडून देणार नाही. घरातून मला बाहेर पडून न देण्याचा जन्माला यायचा. मी संयम पाळलाय, काही मर्यादा ठेवलेल्या आहेत, पण या पद्धतीची जी काही परिस्थिती झाली आहे आणि अशा धमक्याला मी भीक घालत नाही. पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही प्रभाकर देशमुख विरोधात स्टेटमेंट दिलं होतं, त्यानंतर त्यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलं होतं की मला या घरातून बाहेर न पडणारा म्हणजे जन्माला यायचा, त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? मुळात प्रभाकर देशमुख हे कन्फ्यूज झालेले नेते आहेत. त्यांना नेमकं कळेल ना आपण काय बोलावं, आपण काय सांगावं, किंवा मुळात काही काम करत नाही आहेत आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही आहे. परवा पवारसाहेबांच्या सभे दिवशी सभा का घेतली मला आज तर काही समजलं नाही त्यांचं, पण मुळातच सभा घेतली तेव्हा ते सांगितलं की या तालुक्यात गुंडगिरी आहे, या तालुक्यात दादागिरी होते, या तालुक्यात लोकांचा प्रचंड अन्याय होतो, अशा पद्धतीची परिस्थिती मांडली त्यांनी. तर गुंडगिरी आहे, जर अगर माझी गुंडगिरी असेल तर मग माझ्या गावामध्ये प्रभाकर देशमुखांचं भूत कसं लागतं? हा सिम्पल प्रश्न माझा आहे ना. आता ते मला धमकी द्यायला लागलेत पवार आता की अजून जन्माला यायचं आहे आम्हाला घरातनं बाहेर पडू देणार. तुम्हाला कुणी अडवलं घरातनं बाहेर पडायला? त्याला घरातनं बाहेर पडायला कुणी अडवलेलं आहे? म्हणून मग आपण कन्फ्यूज आहात का? तर मान्य करा की या तालुक्यात गुंडगिरी नाही आणि असेल तर ती आमची आहे. आम्ही कुणाला जन्माला यायचे आहेत अजून आम्हाला आमच्या गुंडगिरी करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांना एक विचारा की देशमुख साहेब नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे काय? ते कन्फ्यूज झालेले आहेत, त्यांचा थोडासा स्क्रू ढिला झालेला आहे. त्यामुळे त्यांचा विषय असा आहे की जर या तालुक्यात गुंडगिरी आहे तर कुठल्याही गावातल्या कुठल्याही व्यक्तीनं किंवा कुठल्याही माणसाने आजपर्यंत निवडणुकीमध्ये कधीही जयकुमार गोरे चुकीचा वागला असं कुणाचं स्टेटमेंट असेल तर सांगा आपण, की कुणाला निवडणुकीच्या मता लिहू नको म्हणून सांगितलं, कुणाला बूथ लावू नको म्हणून सांगितलं, किंवा कुणाला जबरदस्ती माझं काम करायला लावलं, असं काही जर असला विषय तर सांगा ना देशमुख साहेब म्हणा. पण तुम्ही अनेक लोकांना कशा पद्धतीने धमकी, तुम्ही तर मलाच अडचण धमकी देताय आता की यांना कसं अडवायचं मला माहिती आहे, काय करायचं माहिती आहे. सगळं माहिती तुम्हाला असताना मग भीताय कशाला? तुम्ही कन्फ्यूज का होताय? गुंडगिरी काय म्हणताय? तर आपण गुंडगिरी नसेल तर किमान बाकी सगळं जाऊ द्या. तुम्ही खूप शूर वीर आहात, तुम्ही प्रचंड मोठे ताकदीचे आहात, आमचं बिलकुल ऑब्जेक्शन नाही, पण किमान मान्य करा की मानखटामध्ये गुंडगिरी नाही. दुसरा एक विषय, काल एका व्यक्तीनं हिंगणीच्या व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, माती उपचाराचा प्रकरण होते ते राजेवाडे तर त्याविषयी देशमुख साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं की यासाठी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे सगळे ह्यासाठी अधिकारी मॅनेज करायची सवय ही देशमुखांना आहे, जयकुमार गोरेला नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जे देशमुख सांगतात ना, हजारो ग्रास वॉलचं उत्खनन झालं, ज्यावेळी 2000 परवानगी घेतली आणि 25,000 ग्रास वाळू उचलली, किमान 1.5 लाख ग्रास वाळू बेकायदेशीर रेता यांच्या बगल बच्च्यांनी उचलली, तेव्हा हे त्याच्यात पार्टनर होते. विषय बरोबर आहे. तर आता जी परिस्थिती त्या देवापूरच्या तलावामध्ये आहे त्याच्या योग्य ते परवानग्या घ्याव्यात, वाळू माती कुणी उचलावी, माती उचलायला बंदी कुणालाही नाही. त्यामुळे फक्त परवानग्या ज्या लागतात त्या परवानग्या घेतल्या पाहिजे, ते सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. मला वाटतं जर ते अधिकारी असतील, त्यांना थोडस जर त्याच्यातलं समजतं असं माझं मत आहे, तर त्या परवानग्या घेणं अपेक्षित आहे का नाही याचा त्यांना विचारा. का परवानगीशिवाय उचललं पाहिजे हे त्यांना विचारा, आमचं काही म्हणणं नाही. पण तिथं कुठलंही बेकायदेशीर कृत्य होऊ नये. काही लोकांनी जर असा विषय घेतला होता, उचलली तर आम्हीच उचलो, उचलली तर राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता उचलेल, अशा पद्धतीची भूमिका घेऊन 2 वर्षापासून माती कुणी उचलू दिली नाही आणि त्याला कोणी पाठीशी घातलं हे एकदा तपासलं पाहिजे आपण. तेव्हा कुणाच्या बगलबच्चासाठी आपण फोन करत होता? वाळू मातीची वाहनं पकडल्यानंतर ते वाहनं सोडा म्हणून कोण फोन करत होतं हे एकदा तपासलं पाहिजे. त्यामुळं
दुसऱ्याला तत्वज्ञान शिकवताना आपण नीट वागलं पाहिजे, आपलं तत्वज्ञान व्यवस्थित शुद्ध असलं पाहिजे ही भावना ठेवा. आपलं काही म्हणणं नाही, ती घटना औषध पिण्यापर्यंत झालेल्या घटनेचं कोणी समर्थन करणार, ती घटना चुकीची आहे ते चुकीच्या आहे. त्यामुळं जो कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्या ठिकाणून माती उचलायला लागेल ती कुणी उचलायला सगळ्यांना परवानगी, कुठल्या अधिकारी असे अडथळा आणला तर 100% त्या अधिकाऱ्याला तशी सूचना दिली जाईल. आणि अधिकाऱ्यांच्या वर जर आम्ही माजी आयुक्त आहे म्हणून जर धाक जमवून जर काही दम देऊन काय करायचा प्रयत्न केला तर तेही सहन कोण करणार नाही. त्यामुळं आधी आपण सुधारावं आणि मग जर दुनियेला सुधारण्याचा प्रयत्न करावा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.